वडिलांनंतर मुलांचा पहिला गुरु म्हणजे शिक्षक. शिक्षक जो फक्त पिढीस घडवतो असं नाही तर पिढ्यानपिढ्या घडवतो. मात्र आताच्या या धावपळीच्या युगात पालक देखील आपल्या मुलाला चांगले शिक्षण देऊन त्याचे भवितव्य घडावे म्हणून मोठ्या विश्वासानं त्यांचा एखाद्या मोठ्या शाळेमध्ये प्रवेश घेतात. मात्र तेथील शिक्षक म्हणजे त्यांचे गुरु त्यांची फसवणूक करत असतील तर विश्वास बसत नाहीये ना. मग बघा हा आमचा स्पेशल रिपोर्ट. सोलापूरच्या डीआर श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलने मांडला शिक्षणाचा बाजार. डीआर श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूल कडून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत खेळ. डीआर श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मुख्याध्यापिकेसह शिक्षकांच्या बोगस शैक्षणिक गुणपत्रिका. शिक्षण विभागाचे मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. शिक्षण मंत्री आता तरी घेणार का या प्रकरणाची दखल. सोलापूर शहरातील नामांकित पद्मशाली शिक्षण संस्था संचालित डी आर श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षणाचा बाजार मांडला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण मोठ्या विश्वासाने आपल्या शहरातील पालक आपल्या पाल्यांना या शाळेत पाठवतात. मात्र त्यांची पाल्य ज्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिकत आहेत त्या शिक्षकांनी आवश्यक ती शैक्षणिक अर्हताच पूर्ण केलेली नसल्याचे समोर आलं आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार याच शाळेच्या पूर्व मुख्याध्यापक मोहिनुद्दीन कुमठे यांनी समोर आणलाय. या फोटोंमध्ये दिसणारे हे सर्व शिक्षक याच शाळेतील असून त्यांनी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता नसतानाही या शाळेमध्ये पदभार स्वीकारला. या आहेत सौ अजिता पिल्लई. या डी आर श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका आहेत. आता जरा त्यांच्या नियुक्तीची तारीख बघा. त्यांची नियुक्ती झाली आहे 1/8/2012 या तारखेला आणि याच तारखेला त्यांची शैक्षणिक अर्हता दाखवण्यात आली आहे BA BEd. मात्र आम्ही जेव्हा त्यांचे गुणपत्रक बघितले तेव्हा मात्र त्यांचे BEd हे 2015 या तारखेला पूर्ण झाल्याचे दिसतंय. शिवाय त्यांनी ही शैक्षणिक पदवी तमिळनाडू आणि अन्य राज्यांमधून पूर्ण केलेली आहे. ही शैक्षणिक पात्रता महाराष्ट्रात ग्राह्य धरता येत नाही. चौकशीअंती या संस्थेच्या प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक विभागात साधारण 19 शिक्षक बोगस असल्याचे पूर्व मुख्याध्यापक मोहिनुद्दीन कुमठे यांनी समोर आणले होते. आणि हा सर्व प्रकार पूर्व प्राथमिक शिक्षण विभाग आणि माध्यमिक विभागाच्या लक्षात आणून देऊन देखील संबंधित शिक्षण संस्थेवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे मोहिनुद्दीन कुमठे यांनी म्हटलंय. दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी या संस्थेच्या सचिवांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. हॅलो हॅलो, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव साहेब बोलतायत का? सर, मला तुमच्या बाबतीत इथे आमच्याकडे एक माहिती आली, मी व्हेरिफिकेशन करतोय. डी आर श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूल जी आहे त्याच्या मुख्याध्यापिका जे आहे अजिता पिल्लाई, अरुणा गौड, श्रीदेवी पडगे, अन्नपूर्णा मोटे मोरे, शिक्षिका भोसले, लता भोसले आदी, हे क्वालिफिकेशन गुणपत्र आहे ते बोगस आहे त्यांचं मत आहे आमच्याकडे कंपर. ही वस्तुस्थिती आहे का ते आम्ही कळवतो शिक्षण अधिकाऱ्याला माहिती देणार. नाही नाही, मी तुम्हाला विचारतो सर, आपण अशी बुडावणी देऊ नका. नाही, आम्ही देऊ शकत नाही कोणाला. हा, देऊ शकत नाही आपण. आमचं काम आहे ते. मग कोणाला हा ठीक आहे, राहू दे, आम्हाला कोणाला माहिती द्यायची नाही. आम्ही योग्य ठिकाणी ऑफिसला देऊ. कोणत्या ऑफिसला देऊ? अहो, पण ती वस्तुस्थिती खरी आहे का खोटी ते तर सांगणार की नाही हे आम्ही शिक्षण खात्याला कळू. हो, तुम्हाला कशा? अहो, ते आम्ही करू दे, आम्ही शिक्षण खात्याला सांगू ना. अहो, शिक्षण खात्याला सांगा, त्यावेळेस सांगा. मी तुम्हाला विचारतो वस्तुस्थिती आहे किंवा नाही. आम्ही तिकडे सांगतो काय सांगायचं. अहो सर, मी तुम्हाला विचारतोय की आपण ते आहे किंवा नाही एवढं सांगायचं. ते आम्ही सांगू शकत नाही. म्हणजे ती खोटी आहे असं म्हणायचं का आम्ही? नाही ना, काय सांगायचं नाही, आम्ही त्यांना कळू माहिती. मला एक सांगा, ती बातमी खोटी आहे म्हणजे तुमच्याकडे? आम्ही ते काय कळू, ते शिक्षण खात्याला कळू. आम्ही बाहेर कोणाला कळू शकत नाही.
अहो पण मला सांगा तुम्ही कळू शकत नाही आम्ही विचारतो माहिती ती खरी आहे का खोटी एवढं आम्ही बाहेर कोणाला सांगू शकत नाही आमचा तो प्रश्न आहे शिक्षण सांगितलं नाही शिक्षण खात्याला कळू आम्ही काय कळवतो हो पण तुम्ही कळवलो नाही ना आम्ही कळवलो आम्ही काय आमचं ते बघून घेतलं तुमचं राज्य उत्तर तुम्ही काय देणार नाही का मला माहिती नाही नाही देणार नाही देणार म्हणजे ही बातमी खरी आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्ही काही म्हणा हो तुम्हाला अधिकार आहे ना लोकशाहीत आम्ही उत्तर देऊ शकत नाही अहो साहेब असं कसं म्हणता येईल तुम्ही सचिव असता आम्ही उत्तर देऊ शकत नाही सांगू ना देणार नाही म्हटलं ना का त्याला हो असं कसं देणार नाही तुम्ही द्यायला हवं ना काय अहो देणार आम्ही संबंधित खात्याला देतो अहो त्या खात्याचं पण पत्र आहे की त्यांनाही मिळाली नाही माहिती असं काय करतो ठीक आहे आम्ही कळवू त्यांना संबंधित खात्याला कळवू आम्ही काय करा अहो काय कळवता येईल असं खरं आहे का हे आपल्याला उत्तर द्या आम्ही ठीक आहे त्यांना देऊ आम्ही अशा पद्धतीने जर या संस्थेचा सचिव पत्रकारांशी बोलत असेल तर सर्वसामान्यांसोबत कशा पद्धतीने तो वागत असेल याचा अंदाज आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. शिवाय याच सचिवाने डीआर श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलचा हा घोटाळा बाहेर काढल्याचा राग मनात धरून या शाळेच्या पूर्व मुख्याध्यापक मोहिनुद्दीन कुमठे यांना धमकी दिल्याचा आरोपही कुमठे यांनी केला आहे. याबाबत जेल रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याच बाबतीत पाहूया पूर्व मुख्याध्यापक मोहिनुद्दीन कुमठे यांचीही विशेष मुलाखत. सोलापूर येथील पद्मशाली शिक्षण संस्थेचे डी आर इंग्लिश श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर या शिक्षण संस्थेत अनागोदी कारभार चालला असून गेली अनेक वर्षापासून या संस्थेमध्ये अपात्र म्हणजे ज्यांची शैक्षणिक शिक्षणाची पात्रता नसतानाही त्या ठिकाणी मुख्याध्यापकांना नियुक्त करण्यात येत आहे हा आणि त्या समस्त विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी खेळण्याचा प्रकार इथे घडतो आहे. तर या ठिकाणी त्या शाळेचे माजी मुख्याध्यापक आलेले आहेत की त्यांचा असा आरोप आहे की या शिक्षण संस्थेमध्ये अपात्र म्हणजे ज्यांची शैक्षणिक पात्रता नसतानाही त्या ठिकाणी मुख्याध्यापकांची नियुक्ती केली आहे आणि त्या संस्थेचे सचिव आणि अध्यक्ष राजकीय बळाचा वापर करून ह्या गोष्टी करतात तर आपण त्यांच्या तोंडून हा प्रकार ऐकूया आणि तो कसा आहे तेही समजून घेऊया. सर पहिलं तर मी सांगू इच्छितो की पद्मशाली शिक्षण संस्था संचालित डी आर श्रीराम इंग्लिश मीडियमचा मी माजी विद्यार्थी आहे. नसिबाने मला मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये मुख्याध्यापक पदी म्हणून श्री दशरथ गोप यांनी नेमणूक केली. ऑगस्टमध्ये माझी नेमणूक झाल्यानंतर मी माझं काम इमानदारीने करत होतो. एक दीड महिन्यानंतर मला एक एक स्टुडंटशी मी क्लासमध्ये जाऊन प्रश्न उत्तर विचारत होतो. विचारल्यानंतर ना काय मला असं समजलं की प्रत्येक वर्गात मुलांना खूप कमी प्रश्न उत्तर या लागलेत म्हणजे त्यांना वाचायला येत नाही इंग्लिश स्पीकिंग येत नाही असे प्रत्येक वर्गामध्ये मला जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी आहे हे जाणवलं. नंतर ना मी अजून एक 15 दिवस नंतर ना मी प्रत्येक वर्गात गेल्यानंतर ना तसंच मला ती मुलांची गुणवत्ता कमीच वाटली आणि नंतर ना मी थोडासा मला संशय आला की प्रत्येक वर्गामध्ये मोर दॅन 50% मुलांना काहीच येत नाही. त्याच्यानंतर ना मी क्वालिफिकेशन इलिजिबिलिटी मी चेक करायला सुरुवात केलं आणि प्रायमरी आणि प्री प्रायमरी प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागात मी जसंजसं त्यांचं क्वालिफिकेशन चेक केलं मला धक्कादायक गोष्टी समोर आली. त्या स्कूलमध्ये प्राथमिक आणि पूर्व प्राथमिकमध्ये 19 शिक्षकांची पात्रता पूर्णपणे बोगस आढळली. त्यांचे शैक्षणिक पात्रता जे पण आहे बनावट गुणपत्र देऊन ते नोकरीस लागलेले होते. जेव्हा मी हे विचारणं केलं तर ते सर्व शिक्षक उडवाउडीचे उत्तर दिले आणि मी लगेच संस्थेचे सचिवला याच्याबद्दल कल्पना दिली.
कल्पना दिल्यानंतर ना सचिवांनी मला काहीच म्हटलं नाही. नंतर ना मी हे प्रकरण जाणून बुजून मी त्यांना दुसऱ्या दिवशी मी असंच मी त्यांच्या पाठीशी लागलं. लागल्यानंतर ना त्यांचं मला एक वेगळंच चित्र किंवा वेगळेच सेंटेन्स समोर येत होते. त्यांचा असा मत होता की सर तुमचं काम करा, आम्ही सर्व सांभाळून घेतो. अच्छा सर, मला एक सांगा की ह्या शाळेची अजिता पिल्लाई आहे, ह्या बी ए बी एड गुण पत्र त्यांचं असं दाखवलेलं आहे, त्याची पात्रता नव्हती का त्यावेळेस? अजिता पिल्लाई सध्याचे मुख्याध्यापिका जे आहे त्यांची नेमणूक 2012 ला झालेली आहे. तेव्हा 2012 ते फक्त 12वी उत्तीर्ण आहे असा मला धक्कादायक गोष्ट समोर आलेली आहे. जेव्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय सूर्यकांत पाटील जुलै 2018 जेव्हा चौकशी केली, जेव्हा ते डॉक्युमेंट्स त्यांनी जे सबमिट केले, तेव्हा असं आढळलं की 2012 अजिता पिल्लाई फक्त 12वी उत्तीर्ण होत्या. अवघ्या 12वी उत्तीर्ण सचिव दशरथ गोप कसा काय मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती केली हा प्रश्न सर्वांना महत्त्वाचा झाला. सचिवांनी ही नियुक्ती केली तर त्या संस्थेचे अध्यक्ष असतील, तुम्ही त्याविषयी तक्रार शिक्षणाधिकाऱ्याकडे केली का? मी लेखी तक्रार 5 मेला अजिता पिल्लई सोबत सर्व 19 बनावट गुणपत्र देऊन लागलेले शिक्षकांची मी यादी दिली. त्या यादी त्या ॲप्लिकेशन त्या कंप्लेंट अनुसार त्यांनी जुलै 2018 चौकशीला सुरुवात केली. 2 दिवस चौकशीला सुरुवात केल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी सर्व काही हे उघड झालं की अजिता पिल्लई 2012 फक्त 12वी उत्तीर्ण होता. त्याच्यानंतर ना त्यांनी बी ए विनायका मिशन युनिव्हर्सिटी असं त्यांचं म्हणणं आहे, मार्कशीट त्यांनी सबमिट केलेलं आहे जिल्हा परिषद माध्यमिक यांना. त्याचं 2012 बी ए फर्स्ट इयर झालेलं आहे, 2014 बी ए सेकंड इयर झालेलं आहे आणि 2013 बी ए ग्रॅज्युएट म्हणून दाखवलेलं आहे. पण 2012 त्यांनी नियुक्ती मुख्याध्यापक म्हणून कसं काय नियुक्ती करू शकतात जेव्हा बी ए फर्स्ट इयरला 2012 मुख्याध्यापक या अजिता पिल्लई हा स्टुडंट म्हणून होत्या. नंतर ना अजून बी एड UGC-नुसार 2013 बी एड 2 वर्षाचा झाला आहे. अजिता पिल्लई बी एडचा एकच मार्कशीट त्यांनी सबमिट केलेला आहे. अच्छा, म्हणजे अजूनही त्यांची शैक्षणिक पात्रता नाहीच मुख्याध्यापक म्हणणार? मुळीच नाही आहे. हे पालकांची आणि विद्यार्थ्यांची घोर फसवणूक झालेली आहे. म्हणजे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाशी हा एक खेळण्याचा प्रकार आहे. हो, म्हणणं वागवड ठरणार नाही. बरोबर आहे. याबरोबरच सहज शिक्षिकेवरही आपण आरोप लावलेले आहेत. अरुणा गौड, पडगे, अन्नपूर्णा मोरे या त्या सहज शिक्षिका आहेत, त्यांची आपण गुणवत्ता पत्र चुकीचे आहे किंवा बोगस आहे असं आपलं म्हणणं आहे. जे पण तुम्ही नाव घेतलेलं आहे, अरुणा गौडा, श्रीदेवी फडगे, अन्नपूर्णा मोरणा, पुतळाबाई भोसले, हे जे पण आहेत हे बनावट मॉन्टेसरीची गुणपत्र देऊन नोकरीला लागले आहे हे स्वतः मी बघितलेलं आहे. याच्याबद्दल पण मी सचिव दशरथ गोप यांना तक्रार केलेली होती पण त्यांचा मला मुळीच प्रतिसाद चांगला भेटला नाही. आणि संस्थेचे अध्यक्ष? संस्थेचे अध्यक्ष माजी भाजपा नगरसेवक माननीय पांडुरंग दिड्डी साहेब आहेत. नाही, पांडुरंग दिड्डी साहेबांसोबत आम्ही काहीच याबद्दल डिस्कस केले नाही, कारण पद्मशाली शिक्षण संस्थाचे सर्व कामकाज हे सचिव दशरथ गोप हेच बघतात. तरीही आपण अध्यक्षांकडे तक्रार का केली नाही? नाही, मला जसं अपॉइंट केलेलं माझी नियुक्ती ज्यांनी केलेली आहे सचिव दशरथ गोप, मला पूर्ण त्या संस्थेबद्दल माहिती होती की दशरथ गोपच सर्व कामकाज बघतात. असताना मग शिक्षण अधिकाऱ्याकडे आपण तक्रार केली का त्यावेळेस? हो, जसंही मला विनाकारण निलंबित केलं या कारणामुळे, मी तर सांगत होतो की हे फेक टीचर्समुळे मुलांची गुणवत्ता ढासळत आहे, यांना तुम्ही कमी करा नाही तर नवीन शिक्षक भरती करा क्वालिफाईड, ह्याचा राग मनात धरून 3 महिन्यानंतर मला विदाउट एनी नोटीस श्री दशरथ गोप यांनी निलंबित केले. असं विदाउट एनी नोटीस देता निलंबित करता येतं किंवा कामावर काढण्यात टाकण्यात येतं का? कुठल्याही शिक्षक किंवा मुख्याध्यापकाला निलंबित करण्या अगोदर नोटीस पिरियड 2 महिने किमान 2 महिन्याची नोटीस पिरियड द्यावा लागतो. त्यांनी सर्व नियम धाब्यावर ठेवून मला निलंबित केले आणि निलंबित केल्यानंतर मी लगेच दुसऱ्या महिन्यात माननीय सूर्यकांत पाटील शिक्षण अधिकारी यांना चौकशीचं पत्र 5 मेला दिलं होतं आणि त्याच्यानंतर
मनपा प्रशासन अधिकारी सुधा साळुंके यांना मी 7 मे 2018 चौकशीचे पत्र दिलं होतं, पण त्यांनी त्याच्यावर काही कारवाई केली? सूर्यकांत पाटील माध्यमिक शिक्षण अधिकारी जे ZP सोलापूरचे आहे, त्यांनी खूप चांगल्या रीतीने त्यांनी चौकशी केलेली आहे. आता अंतिम टप्प्यात ती चौकशी आलेली आहे, पण मला दुर्दैवीरित्याने सांगू इच्छितो की मनपा प्रशासन अधिकारी प्राथमिक विभाग शिक्षण अधिकारी सौ सुधा साळुंके यांचा उद्धटपणा, यांचा निष्काळजीपणा, आणि जे पण मी ॲप्लिकेशन दिलेलं आहे, कंप्लेंट ॲप्लिकेशन फेक टीचर्सची चौकशी करण्यामध्ये, ते आजपर्यंत टाळाटाळ करत आहे. त्यांनी जाणून बुजून चौकशी करत नाही याच्याबद्दल मी म्हणजे जाणून बुजून चौकशी करत नाही म्हणजे सुधा साळुंकेचं आणि संस्था चालकाचे काही हितसंबंध आहेत असं म्हणायचं का तुम्हाला? हो, मला असंच मी थेट आरोप करतोय सुधा साळुंकेबद्दल की तुम्ही संस्थेच्या सचिवांसोबत किंवा संस्थेसोबत तुम्ही हात मिळवून करून 1400 विद्यार्थ्यांचा करिअरसोबत तुम्ही खेळ करत आहे. याच्याबद्दल मी तात्काळ अविनाश ढाकणे जे म्युन्सिपॅलिटी कमिशनर आहे मनपा आयुक्त सोलापूरचे, त्यांच्याकडे पण मी गेलं होतं सुधा साळुंकेंची तक्रार घेऊन, पण त्यांनी मला काहीच प्रतिसाद दिला नाही. म्हणजे ढाकण्यांना सुद्धा हा विषय माहीत आहे? हो, माहीत आहे. मी ऍप्लिकेशन पण दिलंय, त्यांच्या साईन शिक्का पण माझ्याकडे आहे त्यांच्या ऑफिसचं. म्हणजे सर्वांनी मिळून हा संघण मताने या पद्धतीनं सामान्य जनतेचे आणि लहान मुलांच्या शैक्षणिक अंधारमय केलेत, त्यांचं भवितव्य अंधारमय करण्याचा हा एक प्रकार आहे असं म्हटलं तर वागवट अंधार नाही. हो हो, माझं तर थेट आरोप. त्यानंतरही तुम्ही शिक्षण उपसंचालक किंवा संचालकाकडे तक्रार केलीत का? हो, जेव्हा मला निगेटिव्ह फीडबॅक भेटला अविनाश ढाकणे साहेब, जेव्हा मला रिजेक्ट केले हे चौकशीचं, नंतर मी कलेक्टर साहेबांकडं केलं, राजेंद्र भोसले साहेबांकडं 10 ऑगस्टला. मी त्यांना पूर्ण समजून सांगितलं, सर असं असं मॅटर आहे, 1400 मुलांचं भवितव्य अंधारमय होतं आहे, माझी विनंती आहे की माझ्या अर्जाचा तुम्ही निकाल लवकरात लवकर लावा. त्यांनी ते अर्ज फॉरवर्ड केला सुधा साळुंकेला 10 ऑगस्टला, परंतु त्यांनी कलेक्टरचा आदेश ल पण धुडकावलेले आहेत. अच्छा, ह्या अजिता पिल्लाई यांच्या बाबत जी तक्रार आहे आणि ह्या कामे आपण अखेर आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही, ते का झाली नसावी? थोडंसं असं म्हणायचं आहे की जिल्हा परिषद जे शिक्षण अधिकारी आहेत, मे पासून आजपर्यंत 4 शिक्षण अधिकारी बदललेले आहेत. पहिला सोनवणे सर होते जेव्हा मी दिलेलं तक्रार, त्याच्यानंतर ना सूर्यकांत पाटील निरंतर शिक्षण अधिकारी ते प्रभारी म्हणून आले, नंतर ना प्रभारी म्हणून जोशी यांना केले, आता पुन्हा शिक्षण अधिकारी म्हणून नेमणूक सूर्यकांत पाटील यांची झालेली, याच्यामुळे हे वेळ झाला असा मी समजतो. पण सुधा साळुंके जे आहेत मनपा प्रशासन अधिकारी, यांनी जाणून बुजून विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळत आहे. अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे. अशा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी घडतात हे दुर्दैव आहे, आणि ह्या गोष्टीचा लवकरात लवकर छडा लागला पाहिजे, आणि मुलांचे शैक्षणिक गुणवत्तेशी खेळणाऱ्या शिक्षकावर आणि त्या संस्थे चालकावर कारवाई व्हावी. हो, हे तर माझी इच्छा आहेच. मी त्याच्या अगोदर पण मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलं होतं, दोन मी पोर्टल आपले सरकारने दोनदा मी ईमेल केलेला आहे की मुख्यमंत्री साहेबांना मी समजून सांगितलेलं आहे की या शिक्षण संस्थामध्ये या शाळेमध्ये बोगस शिक्षकमुळे 1400 विद्यार्थ्यांचा आयुष्य अंधारमय होते, साहेब तुम्ही लवकरात लवकर लक्ष द्यावा. परंतु आजपर्यंत त्यांचा काहीही मला रिप्लाय आलं नाही. त्यावेळी मी माननीय शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे साहेबांना मी 2 ईमेल केला आणि एक लेटर मी त्यांना एक पत्र लिहिलेला आणि 4-5 मी ट्विट केलं त्यांना, त्यांच्याबद्दल पण मला सकारात्मक काही रिप्लाय आजपर्यंत आलं नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की त्या स्कूलमध्ये जे 19 अपात्र बनावट शिक्षक आहे त्यांना त्वरित तुम्ही कमी करायला पाहिजे, आणि मुख्यमंत्री साहेब आणि विनोद तावडे साहेब जे एज्युकेशन मिनिस्टर आहे आपल्या राज्याचे, त्यांनी कडक कारवाई करून एकतर शाळेची मान्यता रद्द करावी अशी माझी मागणी आहे. संस्था चालकाची आणि शाळेची मान्यताच रद्द करण्यात यावी अशी यांची मागणी. हो, ज्या शाळेमध्ये भवितव्य नाही, ज्या शाळेमध्ये मुलांसोबतच फसवणूक होती, मुलांसोबत सहित पालकांची पण फसवणूक 50 लाख रुपयाची झालेली आहे. मी थोडंसं सविस्तर ते सांगतो. 3 वर्षाअगोदर बांधकाम निधी म्हणून 1-1 हजार रुपये गोळा केले, 3 वर्षापासून जवळजवळ
50 लाख रुपये जमा झालेले आहेत, ते 50 लाख रुपये घेऊन शाळेचं बांधकाम सुरू न करता सचिव दशरथ गोप यांनी स्वतःच्या घराचा बांधकामासाठी ते 50 लाख वापरलेले आहेत. आणि हे जे पण फॉर्जरी जे आहे, जे फेक टीचर्स आहे, बनावट टीचर्स आहे, ह्यांच्यावर सचिव आणि अध्यक्षवर 420 बनावटी म्हणजे फॉर्जरी केस व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. की ह्या संस्थेमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे तो गंभीर स्वरूपाचा असून मुलांच्या शैक्षणिक भविष्याची अघोरीपणाने खेळण्याचा हा प्रकार आहे. अशा संस्थेवर बंदी घालण्यात यावी व त्यांची मान्यता त्वरित रद्द करण्यात यावी. अशा पद्धतीने राजरोसपणे जर पालकांची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक होत असेल आणि तक्रार करून देखील शिक्षण विभाग त्या संबंधित शिक्षण संस्थेवर कारवाई करत नसेल तर शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. मात्र आता याबाबत थेट शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लक्ष घालून संबंधित संस्थेवर कारवाई करण्याची मागणी पूर्व मुख्याध्यापकांनी केली आहे.